दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड शिवारात गुरुवारी दुपारी शॉर्ट सर्किटमुळे उसाच्या शेताला आग लागून 10 ते 12 एकर ऊस भस्मसात झालाय। त्यालगत असलेल्या द्राक्ष बागेचे मोठे नुकसान झाले। चिंचखेडचे शेतकरी रंगनाथ पाटील, सुशीला पाटील, दौलत संधान, चंद्रभागा मोरे, सदाशिव पाटील, पंढरी पाटील व खंडेराव फुगट यांच्या शेतातून महावितरण कंपनीच्या वाहिनीची मुख्य लाईन जाते। दुपारच्या सुमारास वीज वाहिनीत बिघाड होऊन त्याचा लोळ उसावर पडल्याने आग लागून 4 ते 5 शेतकऱ्यांचे एका लगत क्षेत्र असलेले 10 ते 12 एकर ऊस आगीत भस्मसात झालाय। त्यालगत असलेल्या खंडेराव फुगट या शेतकऱ्याच्या द्राक्ष बागेसही आग लागून ड्रीप इरिगेशनच्या नळ्या व द्राक्ष बागेचे मोठे नुकसान झाले। आगीची माहिती मिळताच शेतकऱ्यांनी पिंपळगाव अग्निशामक दलाला घटनास्थळी बोलावलं, आग विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु आग मोठ्या प्रमाणात पसरल्याने शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाले। याबाबत माहिती मिळाल्यानंतर महसूल विभाग व महावितरण कंपनी या विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला। ऐन दिवाळीत महावितरण कंपनीच्या लाईनमुळे लागलेल्या आगीमुळे शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाल्याने त्वरित नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी चिंचखेड येथील शेतकरी वर्गाकडून होत आहे। संतोष विधाते, दक्ष न्यूज, दिंडोरी।